प्रभाग क्रमांक 3 और 4 से विकास का नया चेहरा जैकी रावलानी। भंडारा शहरापासून जवळ असलेल्या ग्राम गणेशपुरी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी उघडीस आली। धर्मचंद एरपोडे असे मृतकाचे नाव आहे। भंडारा शहरापासून जवळ असलेल्या ग्राम गणेशपुरी येथे असलेल्या विहिरीमध्ये आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मृतदेह असल्याची माहिती मिळताच याची माहिती तत्काळ नागरिकांनी जनसेवक पवन मस्के यांना दिली। लगेचच घटनेची माहिती जनसेवक पवन मस्के यांनी पोलीस विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिली। भविष्यात या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी विहिरीला कठडे बांधण्याची मागणी जनसेवक पवन मस्के यांनी केली आहे। गणेशपूर परिसरामध्ये अनेक विहिरी असून यांना कठडे नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सगळ्या विहिरीवर कठडे तत्काळ बांधून देण्यात यावे, तसेच ग्रामपंचायत तर्फे जाळी लावण्यात यावी असे स्पष्ट मत पवन मस्के यांनी व्यक्त केले आहे। आज सकाळच्या परोग्यामध्ये छत्रपती शाहू नगर गणेशपूर येथे येथून एक स्थानिकांचा कॉल आला व त्यांनी असं सांगितलं की एक सार्वजनिक विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने उडी मारलेली आहे व जेव्हा आम्ही तिथं स्थानिक पोहोचलो तेव्हा असा लक्षात आला की धर्मचंद येरपुडे यांनी एक 85 वर्षाचा वयोवृद्ध आहे, त्यांनी तिथं कुदी मारलेली आहे म्हणून। आणि जसं आम्हाला लक्षात आलं तसंच आम्ही पोलीस विभाग व सामान्य रुग्णालय भंडारा यांना सांगून त्वरित त्यांचा कारवाई करण्यास लावले, पण अशी घटना होत आहे आणि या घटनेचा कोणतरी ग्रामपंचायत गणेशपूर यांनी दखल घेतली पाहिजे व पूर्ण ग्रामपंचायत गणेशपूरमधले जेवढे सार्वजनिक विहिरी आहेत त्या विहिरीवर कटघरे लवकरात लवकर लावल्या पाहिजेत असे मी आवाहन करतो। आणि जर का ही बाब लवकरात लवकर झाली नाही तर याचा तीव्र आंदोलन करून याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत गणेशपूर व सरपंचची राहील।